आरोह गार्डन येथे श्री गुरुदेव दीपकजी यांच्या योगशिबिराची सुरुवात. दत्तनगर आंबेगाव रोड येथे संपन्न होत असलेले योगशिबिर अवकाळी आलेल्या पावसामुळे स्थलांतरित केले असून हे शिबिर आरोह गार्डन येथे संपन्न होते आहे. शिबिर स्थळ बदलले असले तरी योगशिबिरातील सहभागी नागरिकांचा उत्साह मात्र कायम असून प्रतिसादही उत्तम आहे. आज चौथ्या दिवशी शिबिराची सुरुवात गुरुमाऊली वैशालीजी यांच्या राधे राधे भजनाच्या योगाने करण्यात आली. गुरुदेव दीपकजी यांचे जीवनाला योग्य दिशा देणारे प्रवचन नागरिकांना भावत असून भक्तिमय गीतांमध्ये पहाटे तल्लीन होणारे नागरिक पहावयास मिळत आहेत. पाऊस पडून सभामंडप भिजल्याने शिबिरात खंड पडतो की काय असे वाटत असताना योग शिबिर अविरतपणे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे युवा नेते संदीप भाऊ बेलदरे यांचे नागरिकांनी आभार मानले. या शिबिर प्रसंगी युवा संवादशी बोलताना काय म्हणाले नागरिक ते पाहूयात. नाव पल्लवी शिवकर, मी तर धनकवडी येथे राहते. खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. छान सगळं आयोजनही खूप मस्त होतं. ते संदीप बेलदरे यांनी छान सगळं आयोजन एकदम व्यवस्था छान होती. छान वाटलं, एकदम मस्त वाटलं. नमस्कार. आजचा हा चौथा दिवस खऱ्या अर्थानं काल आंबेगाव दत्तनगर येथे होणार होता, पण पावसामुळं थोडासा व्यत्यय आला आणि त्या पावसामुळं मांडव भिजला आणि त्या बाकीनंतर मॅटही भिजल्या. त्यामुळं नागरिक साधकांना व्यायाम करता नसता आला आणि योग करता नसता आला. म्हणून मी आज या आरोह मंगल कार्यालयामध्ये आजचा हा चौथा दिवस हा योग शिबिर या ठिकाणी चालू केले. याचं खरं आशीर्वाद हे गुरुदेवच आहेत, कारण गुरुदेवांमुळं त्यांनी सांगितलं की लगेच तुम्ही व्यवस्था पहा. तर नक्कीच मी या ठिकाणी व्यवस्था पाहिली आणि आमचे चुलते माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांनी लगेच हा म्हणून ह्या भागातील नागरिकांना एक दिलासा दिला की आपलं हा योग शिबिर हे पूर्ण 7 दिवस व्हायला पाहिजे, कारण त्यांची साधना त्यांना प्रत्येकाला मिळाली पाहिजे. या हेतूने त्यांनी लगेच या ठिकाणी चालू करा असं सांगितलं आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या साधकांना हा योग शिबिर हा 7 दिवसाचा आहे, हा पूर्ण करता येईल आणि यातनं जी ऊर्जा त्यांना मिळेल ही त्यांच्या आयुष्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे, त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं होणार आहे. या दृष्टीकोनात आमचे या भागाचे प्रथम नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांनी हा योग शिबिर या ठिकाणी घेण्यासाठी लगेच संमती दर्शवली. त्यांचं मी या योग साधनेच्या ब्रह्मगुरूंच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करेल की या पुढच्या काळात इथंच हा पुढचा राहिलेला आयोग शिबिर इथं पूर्ण होईल. सर्वांनी या शिवयोग शिबिरात या आणि आपलं आरोग्य सुधारा एवढीच विनंती करा. आज या ब्रह्ममुहूर्त या शिवयोग शिबिराला येण्याचा योग आला. तर आज आल्यानंतर जे प्रसन्न वातावरण, काल ज्या पावसामुळे जी जुनी जागा होती त्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळं होऊ शकलं नाही, तर या ठिकाणी एका दिवसामध्ये असं परफेक्ट नियोजन केलेलं आहे की सर्व साधक, सर्व जे आलेले नागरिक सगळे हे खुश आहेत की एक चांगल्या प्रकारचं नियोजन संदीप भाऊ बेलदरे पाटील यांनी केलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो योग बघाव रोग, तर त्याप्रमाणे योग आपल्या जीवनात असला तर आपल्याला रोग येणार नाही. आणि हे शिबिर असं आहे की आत्मसात केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये त्याचे इफेक्ट आपल्याला जाणवणार आहेत. माणूस श्रीमंत किती असला तरी तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जर सक्षम असेल तरच तो जीवनामध्ये कुठली योग्य वाटचाल करू शकतो. ती ह्या गोष्टी जीवनामध्ये जर आकलन केल्या तर आपल्या जीवनात आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण म्हणतो की आपल्याला वेगळं जगायचं आहे तर ह्या साधनेतूनच आपण वेगळं जगू शकतो, बाकी कुठल्याही माध्यमातून नाही. तर या योग शिबिराला संदीप भाऊ बेलदरे पाटील यांनी जे उत्तम प्रकारे नियोजन केलं आहे, समाजासाठी जो त्याग केला आहे त्यासाठी मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. गुरुदेवांबद्दल सांगायचं झालं तर गुरुदेव म्हणजे पुण्यातच नाही तर पूर्ण आपल्या जे योगाचं आहे त्याच्यामध्ये जे कोणी देऊ शकणार ते गुरुदेवांनी आम्हाला दिलं आहे. जगायचं कसं ते गुरुदेवांकडे शिकलो, लाईफ काय असते ते गुरुदेवांकडे शिकलो, स्वतःसाठी स्वचा विचार करून स्वतःच्या शरीरावर प्रेम कसं करावं हे आम्ही गुरुदेवांकडे शिकलो. आणि आजच्या शिबिराचं जर सांगायचं झालं तर माननीय श्री संदीप बेलदरे पाटलांनी इकडे नियोजन केलं होतं योगा शिबिरचं. कोरोनानंतर माझ्या मते हे पहिलं शिबिर होतं, इतक्या संख्येने 800-1000 संख्येने लोक उपस्थित होते. जय गुरुदेव. माझं नाव प्रवीण थोरवे, विंडसर काउंटी सोसायटीमध्ये मी राहतो. ब्रह्ममुहूर्त योग साधनेमध्ये मी गेले 3 दिवस झालं आहे. खूप छान पद्धतीनं हा कार्यक्रम होतो आहे. योगगुरूंचं खूप छान मार्गदर्शन आम्हाला होतं आहे. योगगुरू चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात समाजामध्ये कसं राहावं, माणूस म्हणून कसं जगावं,
आणि कुटुंबामध्ये कसं राहावं या पद्धतीचं मार्गदर्शन करतात. शरीराची निगा कशी राखावी, सुदृढ कसं राहावं या गोष्टींचं ते आम्हाला सांगतात आणि यापुढेही त्याचा नक्कीच आम्हाला उपयोग होईल. बेलदरे सरांनी जे जागा उपलब्ध करून दिली त्यांच्याबद्दल त्यांचं नक्कीच अभिनंदन. सगळं योग परिवार आम्ही त्यांचं आभारी आहोत. एक दोन मिनटं खाली बसायचं, कुठेही उठू नका, एक दोन मिनटं.